सद्गुरू असं सांगतात की हे जे म्हातारपण आहे आज तरुणांना आलेलं आहे, आणि तरुणांना म्हातारपण का आलं आहे कारण निम्मं त्यांना खाऊन टाकलं पृथ्वीने, या पृथ्वीने त्यांना निम्मं खाऊन टाकलं, कारण आमचं शरीर जे बनलं आहे मित्रांनो ते पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे आणि हे पंचमहाभूतं आपला आपला हिस्सा घेण्यासाठी कायम आतुर असतात. तुम्ही पाण्यामध्ये टाका बरं एखाद्या माणसाला, ते पाणी त्याला लगेच गिळंकृत करतं, त्याला बुडून मारून टाकतं. तुम्ही अग्नीमध्ये टाका ते जाळून टाकतो, तुम्ही मातीत गाडा तो गुदमरून टाकतो, सडून टाकतो, तुम्ही हवेच्या ताब्यात द्या तो छिन्न विछिन्न करून टाकतो. म्हणजे हे जे पंचमहाभूत आहेत, हे पंचमहाभूत जर वेगवेगळे जर तुम्ही त्यांच्या ताब्यात सापडलेत तर तुमचा विनाश संपला, तुमचं शरीर संपलं, ते आपला हिस्सा काढून घेणार. मित्र हो, आपण ऐकलं असेल की जेव्हा एखाद्या मांजरीला जास्त पिलं होतात तेव्हा ती त्यातली दोन तीन पिलं खाऊन टाकते. जिने जन्म दिला तीच त्यांना खाऊन टाकते, तीच त्यांना भक्ष्य करते. हे जरा ऐकायला विचित्र वाटतं, समजून घ्यायला विचित्र वाटतं. मित्र हो, अशाच काहीतरी प्रकारचा आज संदेश आज आम्हाला सद्गुरूंनी दिला आहे की एक दिवस ही पृथ्वी तुम्हाला खाऊन टाकणार आहे. ही पृथ्वी तुम्हाला खाऊन टाकणार आहे हे ज्यावेळेस सद्गुरू आम्हाला सांगता, ते सांगताना त्याच्यावरचा मार्ग पण ते पुढे जाऊन सांगता की तुम्ही काय खातात यावर ठरणार आहे ती तुम्हाला केव्हा खाणार आहे. जी अबोध अशी मांजर आहे तिला सुद्धा कळतं की कुठलं पील खाल्लं पाहिजे आणि कुठलं पील नाही खाल्लं पाहिजे. या प्रकृतीमध्ये असं ठरवून करणारं कोणी नाही आहे. कुठे एकजण बसला आहे आणि तो सगळं हे नेव्हिगेशन करतो आहे किंवा सूत्रसंचालन करतो आहे असं कोणी नाही आहे. ही पृथ्वी, ही सृष्टी स्वयंभू आहे. प्रत्येक घटना ही स्वयंभू आहे, स्वयंशासित आहे, स्वयंशिस्त आहे. मग या सृष्टीमध्ये नियम आहे, तो नियम प्रत्येकाला सारखाच लागू होतो. प्रश्न हा आहे की आमच्या अज्ञानामुळे आम्हाला त्याचा अर्थबोध होत नाही, मग तो आम्ही अर्थबोध घेताना आमच्या पद्धतीने घेतो आणि म्हणून आम्हाला भेदभाव वाटतो. नाहीतर ह्या सृष्टीमध्ये कुठेही भेदभाव नाही, कोणालाही सवलत नाही. मग तो लौकिक पदावर राष्ट्रपती असो किंवा तो एखादा उच्च पदस्थ व्यक्ती असो किंवा शक्तिशाली सम्राट असो किंवा अतिशय भिकारी असो, सामान्य माणूस असो, सर्वांना नियम ह्या सृष्टीचे सारखे आहेत. मग सद्गुरु आम्हाला असं का म्हणता की तुम्ही काय खाता हे ठरवणार आहे की ही पृथ्वी तुम्हाला कधी खाणार आहे. म्हणजे त्यांना सरळ सरळ असं सांगायचं आहे की तुमचं जे आयुष्य आहे, तुमचं जे जीवन आहे, हे तुम्ही काय आहार घेता त्याच्यावर अवलंबून आहे. मी काल परवा सांगितलं, आपण ह्या देहामध्ये आहुती टाकतो, खाण्याच्या बाबतीमध्ये आपण जागरूक नसतो आणि त्यामुळे हे जे शरीर आहे हे शरीर दररोज खाल्लं जात आहे. करोडो पेशी दररोज जन्माला येत आहे, करोडो पेशी दररोज मरत आहे. ज्या मरत आहे त्यांना पृथ्वी खातेच आहे ना. जसं लहान मुलामध्ये टवटवीतपणा दिसतो, ते असं गुबगुबीत वाटतं, त्याचे गालगुच्छ्या घ्याव्याशा वाटतात, मग म्हाताऱ्या माणसाच्या काने घ्यावेसे वाटत नाही की नाही. जेवढ्या आवडीने आपण लहान मुलाची पप्पी घेतो तेवढ्या आवडीने मोठ्या म्हाताऱ्या माणसाचे घेऊ का. सर फार जवळ पण नाही जाता मी. तुम्ही पप्पी घ्यायची भाषा बोलता. मित्रांनो, ही जी समस्या आहे या समस्येचं निदान सद्गुरू आज आम्हाला सांगताय की आमचं शरीर जे आहे हे जन्माला आल्यापासून मरतंय. जसे श्रीकृष्ण महाभारतामध्ये विश्वरूप दर्शन ज्यावेळेस त्याला दाखवता अर्जुनाला, त्यावेळेस तो अर्जुन बघतो की अरे संपूर्ण मानवजात, संपूर्ण प्राणीजात, जीव जंतू सर्व एका तोंडातून जन्माला येत आहे आणि एका तोंडातून भक्ष केले जात आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम हे जे काही चक्र आहे हे सतत चालू आहे. हे फक्त बाहेर नाही, तुमचं मनाचं सगळ्यांचं चालू आहे. फक्त त्याची गती जी आहे ती तुमच्यावर अवलंबून आहे, गती आमच्यावर ठेवलेली आहे. जसं पूर्वी 100-125 वर्ष म्हणायचे लोक, तसे आता लोक 70-75 वर्ष म्हणतात, 70-80 वर्ष, आणखी काही दिवसांनी 50-60 वर्ष. म्हणजे आम्ही आमची जीवनशैली अशी बनवली की आम्ही आमचं आयुर्मान काय केलं, घटवलं. आणि आयुर्मान घटल्यामुळे
आम्हाला सर्व जीवनातल्या घटना पटापट पटापट उरकून घ्यायच्या आहेत. जसं एखाद्याला कोरोनाच्या काळामध्ये फक्त 2 तासामध्ये लग्न उरकायचे, तर मग सगळ्या विधी 2 तासात करायचे आहे. मग सगळं पटपट पटपट, हां, निम्मे अर्धे मंत्र त्या ब्राह्मणाच्या तोंडामध्येच राहतात, ते बाहेर पण येत नाही. हां, काही काही विधी गाळल्या जातात. मित्रांनो, मनुष्याच्या जीवनाचं काहीसं असंच झालं आहे, जेवढ्या निवांतपणे तो जीवनाचा आनंद पूर्वी घ्यायचा तेवढ्या निवांतपणे त्याच्याकडे वेळ नाही राहिला. आणि म्हणून सद्गुरू सांगतात आम्हाला की आमचं जे आयुष्य आहे हे तुम्ही तुमच्या हातात आहे की त्याला किती उशिरा पृथ्वीला खाऊ द्यायचं आहे. काही माणसं जिवंतपणी मेलेले आहे, त्यांना असं ढकला फक्त लगेच पडतात खाली. हां, त्यांना धक्का द्यायची पण गरज नाही आहे, त्यामुळे निमित्त पाहिजे. एवढे ते काय झाले, आतून ढासाळलेले आहे. म्हणजे काय हो, म्हणजे असं जसं लहान मूल जिवंत असतं पूर्ण, कारण त्याच्यामध्ये पेशींची संख्या जी आहे ती खूप वेगाने विभाजित होत असते, डेव्हलप होत असते, आणि त्याच्यामध्ये जो मृत्यूदर असतो पेशींचा तो कमी असतो, म्हणून ते आपल्याला टवटवीत वाटतं. जसजसं त्याचं वय वाढायला लागतं तसतसं हे प्रक्रिया, जन्माला येणाऱ्या पेशी आणि मृत्यू पावणाऱ्या पेशींचे जे संतुलन आहे ते हळूहळू असं साधायला लागतं. आणि मग जेव्हा तुमचं उतार वय सुरू होतं तेव्हा इकडची जी मृत्यूची बाजू आहे ती वर जाते आणि जन्मनीची बाजू खाली जाते. आणि म्हाताऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये तर पेशी जन्माला येण्याचे बरेचसे प्रकार बंद होऊन जातात. काही काही शरीराच्या इंद्रियांचं पेशींचं विभाजन फक्त चालू असतं, जसं रक्त आहे फार आवश्यक आहे, चेतापेशी आहे, म्हणजे पेशींचे जे विविध प्रकार आहे आमच्या शरीरामध्ये, त्या विविध प्रकारांमध्ये लहान मुलाचे जसे त्वचेची पेशी देखील खूप वेगाने वाढत असतात तशा म्हाताऱ्या माणसाच्या त्या वाढत नाही, त्या बंद होतात वाढणं. मृत पेशींचा थर वाढत जातो आणि म्हणून त्याला काय पडतात, सुरकुत्या पडतात. आणि मग सद्गुरू असं सांगतात की हे जे म्हातारपण आहे आज तरुणांना आलेलं आहे. आणि तरुणांना म्हातारपण का आलं, कारण निम्मं त्यांना खाऊन टाकलं पृथ्वीने, या पृथ्वीने त्यांना निम्मं खाऊन टाकलं. कारण आमचं शरीर जे बनलं आहे मित्रांनो ते पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे आणि हे पंचमहाभूतं आपला आपला हिस्सा घेण्यासाठी कायम आतुर असतात. तुम्ही पाण्यामध्ये टाका बरं एखाद्या माणसाला, ते पाणी त्याला लगेच गिळंकृत करतं, त्याला बुडून मारून टाकतं. तुम्ही अग्नीमध्ये टाका ते जाळून टाकतो, तुम्ही मातीत गाडा तो गुदमरून टाकतो, सडून टाकतो, तुम्ही हवेच्या ताब्यात द्या तो छिन्न विछिन्न करून टाकतो. म्हणजे हे जे पंचमहाभूत आहेत, हे पंचमहाभूत जर वेगवेगळे जर तुम्ही त्यांच्या ताब्यात सापडलेत तर तुमचा विनाश संपला, तुमचं शरीर संपलं, ते आपला हिस्सा काढून घेणार. पण हे सगळे बांधलेले आहेत, जोपर्यंत ते संतुलित आहेत तोपर्यंत ते ह्या सगळ्यांपासून सुरक्षित आहे. मग हे एकत्र असताना आपण ह्या जीवनावर महारत हासिल केली पाहिजे आणि आपलं जीवन उन्नत केलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आम्हाला मिळालेलं साधन आम्ही आमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचेपर्यंत टिकवलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आम्ही कुठलं पेट्रोल टाकतो, आम्ही जर त्याच्यामध्ये कुठलंही पेट्रोल टाकायला लागलो त्याचं इंजिन लवकर खराब होणार आणि लवकर ते सडून जाणार आणि आम्ही आमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू नाही शकणार. मध्ये टायर फुटतील, हे होईल ते होईल. साधी आम्ही हवा काय भरतो टायरमध्ये त्याच्यावर पण खूप अवलंबून आहे. नायट्रोजन गॅस भरला तर तो गरम होत नाही, तो लवकर प्रसरण पावत नाही. म्हणजे जर मी तुम्ही साधी हवा भरली तर तुम्ही 30 पॉईंट जर हवा भरली तर ती 100 स्पीडने जर तुमची गाडी चालली तर ती 35-36 जाते. टेम्परेचर हवेचं प्रसरण होतं उष्णतेने, तसं नायट्रोजनचं होत नाही. म्हणजे तुम्ही गॅस कोणता भरता हे पण फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला फुगावर उंच उडवायचं आहे, तुम्ही जर कार्बन डायऑक्साईड भरला तर तो जमिनीच्या वर निघणारच नाही, तो जमिनीवरच खाली, तुम्ही किती त्याला उंच उडत तो खाली उडेल स्वतःला, कारण तो जड आहे. तुम्ही हायड्रोजन भरला तर तुम्हाला सापडणार नाही, हातातून सटकला का संपला विषय, वर जाणार, फुटेपर्यंत वर जात राहणार, कारण तो हलका आहे. प्रत्येकाचा स्वतःचा आहाराचा एक काय गुणधर्म आहे. आणि मग तुम्ही या शरीराला या जीवनाला काय खाऊ घालता हे फार महत्त्वाचं आहे. आणि आजच्या काळामध्ये माणसं फॅशन म्हणून खातात, मनोरंजन म्हणून खातात, ही बाग फार दुर्दैवाची, बरोबर आहे ना. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, जेवढं फ्राईड ॲटम्स आहेत पॅकिंगमधले, म्हणजे चिप्स असो, टेढामेढा असो, नंतर तुमचं काय वेगवेगळ्या प्रकारचे पॅकिंग्स असो, हे सगळे जे पॅकिंग फूड आहे हे पॅकिंग फूडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टॉक्सिक पदार्थ असतात, जनावरांचे काही अवशेष वापरलेले असतात आणि त्याच्यामुळे तुमचं जीवन काय होतं, तामसी बनतं.
आणि तामसी शरीर हे निसर्गाला म्हणजे पृथ्वीला हवं आहे. बघा, गंजणारी गोष्ट आहे ती पृथ्वी लवकर गंजून टाकते, लोखंडाला लवकर गंजून टाकते, लोखंडाला लवकर खाऊन टाकते. गंजून टाकते म्हणजे काय करते, खाऊन टाकते. पण सोनं तिला खाता येत नाही, सोनं खाता येत नाही. दुधाला खाऊन टाकते, दह्याला खाऊन टाकते, लोण्याला पण खाऊन टाकते, पण तूप तिला खाता येत नाही, ते तिच्या ताब्यात नाही राहील. म्हणून ही पृथ्वी जी आहे ही तमस गुणाची आहे, ही तुम्हाला खाण्यासाठी टपलेली आहे. कारण तिला हे जे मडकं आहे हे मडकं उत्कृष्ट बनवायचं आहे, म्हणून ती जे खराब झालेलं मडकं आहे ते लवकर मोडून टाकते ती. मग तुम्ही स्वतःला खराब मडकं बनवायचं की सुदृढ मडकं आणि एकदम उच्च मडकं बनवायचं, हे तुम्ही त्या मडक्यात काय टाकणार ह्याच्यावर अवलंबून आहे. मग आहार जो आहे आमचा, हा आहार जो आहे तो किती महत्त्वाचा आहे, इंधन किती महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. मग हे अनमोल जीवन आम्हाला जे मिळालं, हे जीवन आमच्या हातात तोपर्यंत आहे जोपर्यंत आम्ही याच्यामध्ये योग्य आहार टाकू. म्हणून आमच्याकडे तामसिक आहार, राजसी आहार आणि सात्विक आहार असे तीन प्रकार आहे. जे लोक सात्विक आहार घेतात त्यांचं आयुष्य जास्त असतं, आणि ज्यांचा आहार राजसी असतो त्यांचं त्या मानाने कमी असतं, ज्यांचा तामसी असतो त्यांचं आहार त्यांचं आयुष्यच कमी असतं. तामसी आहार तुम्हाला पशु बनवतो, पाशवी बनवतो, पाशामध्ये बांधतो. आणि म्हणून ज्याचा आहार तामसी आहे त्याला ही पृथ्वी वेगाने खात असते. मग तो आळसलेला का असतो, कारण तो मृत्यूच्या फार जवळ असतो. तो जगतानाही अर्धमेल्या अवस्थेत असतो, त्याच्याकडे शारीरिक ताकद असेल परंतु त्याच्याकडे ऊर्जा कमी असते, लक्षामध्ये बोध कमी असतो. बघा, पैलवान माणसाकडे बोध कमी असतो. तुम्ही एखादा पैलवान जो आहे तो लीडर झालेला पाहिला का, पाहिला का तुम्ही का? त्याची जी शरीरातली जी ऊर्जा आहे ती सगळी कुठं वळवलेली असते, ऊर्जा सगळी मसल्सकडे वळवलेली असते, मेंदूकडून. मेंदूकडे जात नाही ती ऊर्जा, मग तुमच्या स्नायूंकडे वळवलेली असते. त्याच्यामुळे त्यांचा काही दोष नसतो, त्यांनी एवढी प्रॅक्टिस केलेली असते की त्यांचे स्नायू बळकट होतात, शरीर बळकट होतं, त्यांचा बायोमास बळकट होतो, परंतु ब्रेनसाठी आवश्यक असणारं जे ओजस तत्व आहे ते कमी तयार होतं. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्या संस्कृतीने आम्हाला एवढं सगळं ज्ञान दिलं आहे, एवढं मार्गदर्शन केलं आहे की तुम्ही जीवन हवं तसं जगू शकता, ज्ञानी बनू शकता, तामसी बनू शकता, राजसी बनू शकता. तुम्ही जसं आहार ठेवणार आहे तसं तुमचं जीवन बनतं. बघा ना, तुम्ही पेट्रोल टाकलं तर गाडी गरम होत नाही, वेगाने पळते, ॲव्हरेज चांगली देते, पिकअप चांगली घेते. डिझेल टाकलं तर थोडी दमान चालते, धूर सोडते, गरम लवकर होते. रॉकेल टाकलं तर नुसतं धूरच सोडते. हां, घरामध्ये रॉकेलचे दिवे जर लावले तर सगळं घर काळं होतं. आपण प्रयोगशाळेमध्ये त्याच्यामुळे रॉकेल वापरत नाही, मग प्रयोगशाळेमध्ये काय वापरता, स्पिरिट वापरता. इंधन वेगळं आहे त्या दिव्याला, कळलं? म्हणजे तुम्ही जर तुपाचा दिवा जर लावला, शेजारी तुम्ही तेलाचा दिवा लावा, त्याच्या शेजारी तुम्ही रॉकेलचा दिवा लावा, तुम्हाला कळून जाईल इंधन काय प्रकार असतो. तुपाचा दिवा नुसता जास्त वेळ चालत नाही, त्याच्यातून निघणारे जे वायू आहे ते आरोग्यदायी आहेत, ते तुमच्या आजारांवरचं औषध आहे, ते आजूबाजूच्या वातावरणामध्ये सगळे बॅक्टेरिया, फंगस, हानिकारक रोगजंतूंचा नाश करतात. तुमच्या वातावरणामध्ये पॉझिटिव्ह ओरा आणि ऑक्सिजनची मात्रा वाढवतात. त्या मानाने तेलामध्ये कमी आहे आणि रॉकेलमध्ये शून्य आहे. त्याच्यामध्ये फक्त कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो, आलं लक्षामध्ये, जो घातक आहे शरीराला आपले. मित्रांनो, आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, इंधन जर एवढं परिणामकारक असेल तर आम्ही असं म्हणू शकतो ना, रॉकेल काय आहे, तामसी आहे, तेल काय झालं, राजसी झालं, बरोबर आहे, आणि तूप काय झालं, सात्विक झालं. म्हणून जे ज्ञानी लोक आहेत ते आहारामध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर करतात. मग जीवनामध्ये आज आम्ही पाहिलं थोडं खा, परंतु काल मी एक डिस्कशन ऐकत होतो, एक डॉक्टर आपल्या पेशंटला
मार्गदर्शन करत होते फोनवरती आणि मी कॉन्फरन्सवर होतो. डॉक्टर त्यांना म्हटले रिफाईंडचं तेल खाऊ नका, त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल खाऊ नका, तुम्ही मार्केटमध्ये मिळणारं कुठलंही तेल खाऊ नका, तुम्ही त्याऐवजी राईस ब्रॅन ऑइल वापरा, तांदळाच्या तुसाचं जे मिळतं ते. तर ते म्हणे सर ते महाग आहे खूप. त्यांनी उत्तर फार छान दिलं, म्हणे महाग असेल ना तरी चालेल, थोडं खा, पळीभर खाण्यापेक्षा चमच्याभरच खा, पण आरोग्यदायी खा. त्यांच्या बोलण्यामध्ये फार ताकद आहे. एवढी भेळ खाण्यापेक्षा चार खजूर खा, भेळीने काही नाही मिळणार, मनोरंजन होईल, पण खजुराने तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन बनेल, उच्च दर्जाचा आहार मिळेल तुम्हाला. पण आमची जीभ फार, तिचं नावच चाट मसाला आहे, आम्हाला चाटल्याशिवाय जमत नाही. जिभेची चोचली फार महत्त्वाची आहे आणि म्हणून आहार जो आहे हा जिभेला खुश करणारा नसून तो तुमच्या जीवनाला तृप्त करणारा असावा, त्याला शक्ती देणारा असावा. आणि म्हणून आहाराच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. आता आपण बघतो, आपण जर म्हटलो की आरोटे साहेबांचे पैसे वाढवा तर आपल्याला लगेच दोन डब्याच्या एक डब्याच्या आपण दोघं जणं जेवतो एका डब्यामध्ये. आपण बचत कुठे करतो? आहारामध्ये कुठे करतो? मला हे ऐकून म्हणून आश्चर्य वाटलं, तुमचं विकासाचं वय आणि ह्या वयामध्ये तुम्ही बचत कुठे करताय? कुठे करताय? आहारामध्ये करताय. आणि नंतर आजारी पडले की डॉक्टरला परत पैसे नेऊन घालताय. तुमची कार्यक्षमता कमी होते, तुमची ऊर्जा कमी होते, तुमच्या ब्रेनला जी शक्ती पाहिजे ती मिळत नाही आणि मग तुमच्याकडनं गणगण होते. तुमची जे प्रदर्शन आहे तुमच्या कार्याचं हे निकृष्ट दर्जाचं होतं, त्याचं सगळं श्रेय, त्याचं सगळं गुपित कशात लपलेलं आहे? तुमच्या आहारात. मी जर म्हटलो की अरे तुम्ही जरा स्वतःच्या आहारासाठी खर्च, स्वतःच्या आरोग्यासाठी खर्च करा, तर ती गोष्ट असं वाटतं की काय उगाच आहे, आमच्यावर सक्ती आहे. परंतु आहार किती महत्त्वाचा आहे, आहारच महत्त्वाचा आहे. आहार किती महत्त्वाचा आहे हा प्रश्नच नाही आहे, नाहीतर ही पृथ्वी तुम्हाला खाल्ल्यापासून राहणार नाही. हां, तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ती तुमच्या शरीरासाठी लागणारी शक्ती, तुमच्या भावनांसाठी लागणारी शक्ती, तुमच्या जीवनामध्ये जे तुमचं जीवन आहे ते उत्साहित होण्यासाठी तुमच्या वेगवेगळ्या अवयवांना वेगवेगळ्या प्रकारची शक्ती लागते. हां, बरोबर आहे ना? तुम्ही अभ्यास केला का कधी? तुम्ही देवाला कधी रॉकेलचा देवा लावलेला पाहिला का कधी? पाहिला कुठे? आता हसायला येतं ना आपल्याला? हां, याला रॉकेलचा दिवा का चालतो तुमच्याकडे? सगळे मार्केटमधले जे पदार्थ असतात खाद्यतेलाचे ते सर्वच्या सर्व क्रूड ऑइलमध्ये तळलेले असतात, पेट्रोकेमिकल्समधून मिळणाऱ्या ऑइलमधून. हे तुम्ही पण एक इंजिन झालेले असतं, ते खाता तेव्हा मशनरी, ते तुम्हाला जड बनवतं. लक्षात आलं तुमच्या? ते फक्त तुमच्या जिभेला आनंद दिला जातो. वॉचमन खुश केला का गाडी आतमध्ये जाते, काय प्रॉब्लेम नाही. पण आतमध्ये डुप्लिकेट माल गेल्यावर त्याचा काय परिणाम होतो हे फॅक्टरी चालवणाऱ्यांना माहिती आहे. जेव्हा मार्केटमध्ये बोंबाबोंब होते, जेव्हा तुमचे हातपाय कापायला लागतात, तुमची ताकद कमी होते, तुमचा मेंदू चालत नाही, वेळेवेळेला निर्णय घेता येत नाही, अशा वेळेस कळतं की माझ्यामध्ये ऊर्जेचा साठाच नाही आहे. थंडी पडते, वातावरण बिघडतं, आमची तब्येत बिघडते, आम्ही आजारी पडतो, त्यावेळेस आम्ही त्याची किंमत मोजतो. तेव्हा हा जो वॉचमन आहे यांनी कुठलीही गाडी जर आतमध्ये जाऊ दिली तर नुसतं वॉचमन खुश नाही झाला पाहिजे, चव नुसती नको, त्याच्यामध्ये पौष्टिक घटक आहेत का हे फार महत्त्वाचं आहे. आणि आज भारतामध्ये, भारतासारख्या उपखंडामध्ये दिखाव्याला फार महत्त्व आहे, चवीला फार महत्त्व आहे. तुमचे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना खुश करण्याचा कार्यक्रम चालू आहे सगळीकडे. फुलं प्लॅस्टिकची लावली जातात आणि डोळ्यांना सुख दिलं जातं खोटं खोटं. का? दररोज बदलायचे, त्याला खर्च आहे. हां, एवढं जीवावर आले जगतो कशाला तू? हां, तुझा पण पुतळा बसून देऊ ना आम्ही इथे एक, है की नाही? हां, बरोबर आहे ना? मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीची किंमत मोजायला आम्ही शिकलं पाहिजे आणि त्याची किंमत मोजण्यासाठी आम्ही तयार राहिलं पाहिजे आणि आमची प्रायोरिटी आम्ही ठरवली पाहिजे. जीवनामध्ये आम्हाला जर सर्वोच्च पातळीवर जर आमचं जीवन घेऊन जायचं असेल तर आम्ही त्याचे मूलभूत तत्त्व समजून घेतले पाहिजे.
आजच्या या संदेशामध्ये आम्ही एवढं जरी समजलं आम्हाला की आम्ही आहार कुठला निवडला पाहिजे आणि आम्ही सर्वात जास्त खर्च सर्वात जास्त आमचं लक्ष कशावर पाहिजे, आहारावर पाहिजे, त्याच्या गुणवत्तेवर पाहिजे. जेव्हापासून मी माझ्या आहारावर लक्ष द्यायला लागलो आहे तेव्हापासून मला प्रत्येक गोष्ट जाणवते की हे खाल्ल्यावर काय होतं आणि ते खाल्ल्यावर काय होतं आणि हे खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे. मग ह्या गोष्टी तुमच्यामध्ये जर उतरल्या तर मित्रांनो तुमचं जे शरीर आहे हे ही पृथ्वी लवकर खाणार नाही, बरोबर आहे. आणि मग तुम्हाला जर जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तुमचं शरीर जे आहे हे पूर्णपणे जिवंत असणं गरजेचं आहे. नाहीतर हे दोन डीम झाले का मग आपण चष्मे घालतो, बरोबर आहे ना. हातपाय कमजोर झाले की आपण कोबड्या घेतो, बरोबर आहे ना. हे कमजोर झालो का आपण गळाचा पट्टा घेतो, मणके दुखायला लागले का इथं पण पट्टा बांधतो. जसा क्रिकेटचा बॅट्समन सगळे अवजारं घालून आतमध्ये दिसतो तशा प्रकारची माणसाची अवस्था तुम्हाला काही दिवसांनी बघायला मिळते. म्हणजे ओरिजिनल जे शरीर आम्हाला निसर्गाकडून मिळालं त्या शरीराला आम्ही सुदृढसुद्धा ठेवू शकत नाही, याचं मूलभूत कारण आमच्या आहारामध्ये लपलेलं आहे. आणि मी ही सगळी यंत्रणा खर्च करण्यापेक्षा आम्ही जर आमच्या आहारावर जर लक्ष दिलं आणि आहार जर आमचा सात्विक असेल त्याच्यामध्ये सत्व असलेलाच आहार जर आम्ही खाल्ला तर मला वाटतं ही पृथ्वी लवकर तुम्हाला खाण्याच्या भानगडीत पडणार नाही, बरोबर आहे. आणि म्हणून आमचं जे आयुष्य आहे हे सर्वतोपरी आमच्या आहारावर आहे. आम्ही जेव्हा आमच्या लहान मुलांना डबा देतो किंवा आम्ही स्वतःसाठी डबा बनवतो तेव्हा आम्ही आहाराच्या बाबतीमध्ये फार जागरूक असणं गरजेचं आहे. आम्ही कुठला भाजीपाला खरेदी करतो, आम्ही कुठलं तेल खरेदी करतो, आम्ही त्याचं प्रमाण कसं वापरतो, शिजवताना आमचे भाव काय असतात, कोण शिजवतो स्वयंपाक आणि त्या माणसाचं आनंदी असणं हे किती गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. आणि याचा सगळा अभ्यास आमच्या परंपरेमध्ये होता. आजही गावाकडे तुम्ही कधी गेलात तर काही कुटुंबांमध्ये MC पिरियडमध्ये स्त्रियांना स्वयंपाक बनवून देत नाही, का बरं? देवपूजा पण नाही करून देत, काय आहे त्याच्यामध्ये, काय भेदभाव आहे का? नाही, त्या स्त्रीला केलेली मदत आहे. तिची जी अवस्था असते ती उद्विग्न अवस्था असते, ती बेचैन असते त्या काळामध्ये. तिच्या शरीराचं एक अवयव तुटून बाहेर पडत असतो, मोठी जखम तयार होते. जसं आपण एखाद्या पेशंटला आपण जर सांभाळतो त्याची काळजी घेतो त्याच्यावर जबाबदारी सोपवत नाही, तसं आपण घरातली जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेऊन त्यांना आराम दिला पाहिजे त्या काळामध्ये, म्हणून ती केलेली व्यवस्था होती. पण आजकाल आपण त्या काळजी घेत नाही म्हणून आम्हाला गोळ्या खाव्या लागतात, विविध प्रकारचे औषधं घ्यावी लागतात, विपरीत परिणाम होतात. मग हे सगळं जे आहे आम्ही जे सांगतो की आज जी आमची जीवनशैली आहे ह्या जीवनशैलीमध्ये आपण एक काळजी घेतली पाहिजे, किमान हे किमान आपल्या ह्या शरीराच्या आतमध्ये काय चाललं आहे याच्यावर तरी आमचं लक्ष असलं पाहिजे. नाही तर मग हापापाचा माल गप्पापा असं होतं की नाही, हां येऊन द्याच. इथून पुढच्या काळामध्ये आपण जर आपल्या आहारावर जर लक्ष दिलं तर मला वाटतं आपल्या जीवनामध्ये थोडीफार क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपण किंमत मोजायला शिकूया, त्यासाठी आपण प्रायोरिटी देऊया. आणि आहाराच्या बाबतीमध्ये तुमचं जे वय आहे त्यानुसार तुमचा आहार तुमच्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त जगण्यापुरतं खात असाल तर तुमच्या शरीराचा आणि मेंदूचा विकास होणार नाही. हां काही जणांना असं वाटतं आपलं 21 वर्ष वय झालं आता आपला विकास संपला, आता तू काय भकास होणार आहे काय? हां विकासाची प्रक्रिया ही मरणोपरांत चालू असते, मरणोपरांत चालू असते. फक्त त्याला व्यवस्थित काय केलं पाहिजे, पोषण दिलं गेलं पाहिजे. तुम्ही पोषण बदला तुमचं शरीर बदलेल, शरीर जर बदललं तर शरीराच्या माध्यमातून तर आम्ही खरा जीवनाचा आनंद घेतो, बरोबर आहे. तर मग आजच्या संदेशातून आम्हाला सद्गुरूंनी सांगितलं की एक दिवस ही पृथ्वी तुम्हाला खाऊन टाकणार आहे. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही तिला किती लवकर खाण्याची संधी देणार आहे आणि हे सर्वस्वी तुमच्या खाण्यावर अवलंबून आहे. तुम्ही काय खाता किती सोपं आहे पा, तुम्ही काय खाता याच्यावर जर लक्ष दिलं तर पृथ्वी आपल्याला लवकर खाणार नाही लक्षामध्ये. आणि जरी तुम्ही जगलात चुकीचं खाऊन तरी त्या जगण्याला पण काही अर्थ पूर्ण नाही. काही माणसांचं जीवन हे अक्षरशः जिवंतपणी नरकासमान असतं, मृत्यूपेक्षाही भयंकर असतं. तुम्हाला जर जिवंत असतानाच जर पृथ्वीने खाऊन टाकलं ते भयंकर गोष्ट आहे. ही मेल्यानंतर तुम्हाला पृथ्वीने खाल्लं पाहिजे हे लक्षात ठेव. तुम्ही मेल्यानंतर खाऊ द्या पृथ्वीला, पण तुम्ही जिवंत असताना जर पृथ्वी तुमचे लचके तोडत असतील, एक हात काम करत नाही, खाल्ला एक हात
एक डोळा काम करत नाही, खाल्ला डोळा, मेंदूच काम करत नाही, मेंदूच खाल्ला. हा, काहींचा अर्धा काम करतो म्हणजे अर्धा खालेला आहे, लक्षात ठेवा. सर मला फार लोड येतो. अरे तुझं वय काय? हा, अजून तूच तुला सांभाळतोय तरी तुझ्या लोड येतो. हा मित्रांनो, हे जे शरीर आहे याचा काही हिस्सा दररोज पृथ्वी खाते, आणि तुम्हाला जर तिला खाऊ द्यायचं नसेल तर तुम्ही काय खायचं हे पहिलं जाणीवपूर्वक ठरवा आणि त्याची काळजी घ्या आणि पौष्टिक खा. जे सर्वोत्कृष्ट आहे ते खा, ज्याला पृथ्वी खाऊ शकत नाही. जेवढ्यामध्ये सत्व आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ज्याला पृथ्वी खात नाही असे अमृत आहेत या पृथ्वीवरती, ते अमृताचं सेवन केलं तर तुमचं शरीरसुद्धा अमृतासमान चिरंजीव बनेल आणि तुम्ही त्या शरीराचा पुरेपूर लाभ घेऊन जीवनामध्ये उन्नती साधू शकता आणि तुम्हाला जीवनाचा पुरेपूर आनंद घेता येईल आणि जगामध्ये कल्याण घडवून आणता येईल. बरोबर आहे ना? मग ज्याला जीवनामध्ये कोणाचं कल्याणच करायचं नाही तो म्हणतो काय काय खायचं तेवढं, खात राहा, आज हात खाय, उद्या पाय खाय, पॅरालिसिस काय? हां बरोबर आहे ना? काही लोकांना वेळ लागतो म्हणजे काय लागतो, निम्मा मेंदू खाला, आहे की नाही, काहींच्या लक्षात राहत नाही मेमरी कार्ड खाल्लं. कळतंय का? असे डोळे गेले, कान गेले, ऐकू येत नाही, कान खाल्ले, हे एक एक पार्ट करून पृथ्वी तुम्हाला खाते. तिला जर खाऊ द्यायचं नसेल, मरणोपरांत तुम्हाला तिला खाऊ द्यायचं असेल आणि जिवंत असताना पूर्ण शरीर जिवंत ठेवायचं असेल तर तुम्ही काय आहार खाता आज हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही सर्वांनी आपल्या आहारावर लक्ष द्या. काय खावं सगळ्यांना माहिती आहे, काय नाही खावं हे बी माहिती आहे. जे जिवंत आहे ते खाल्लं पाहिजे. मला सांगा काय जिवंत आहे? फळं, भाज्या, काय जिवंत? शिजवले की त्याचा जिवंतपणा काय होतो? कमी होतो. हलकं शिजवा, कमीत कमी शिजवलेला पदार्थ खा. नंबर दोन, तूप आहे, मध आहे, खजूर आहे, ड्रायफ्रूट्स आहेत, हे तुम्ही खाऊ शकता. ताजे फळ नाही खाऊ शकत तर ड्राय झालेले खा, सुकलेले खा ना, बरोबर आहे. त्याच्यानंतर ताजे मोड आलेली कडधान्य खा, ज्याच्यामध्ये संपूर्ण जिवंत जीवन आहे. म्हणजे जीवनामध्ये आम्हाला जे आहार द्यायचो, आहार आहारामध्ये सत्व असलं पाहिजे. आणि निसत्व आहार कोणता आहे? जे आम्ही राजेशी आहार म्हणतो, नाश्ता आहे की नाही, सर्व प्रकारचे राईस, सर्व प्रकारचे ब्रेकफास्ट, चायनीज आयटम्स, हे सगळं काय आहे? हे राजसी आहे सगळं. त्याच्यामध्ये आनंद आहे, मजा आहे, मजा आहे भरपूर. जिभेला फार चोचले आहे त्याचे, परंतु पोषण काहीच नाही आहे. मंचुरियन खाऊन कोणी पहिलवान नाही म्हणा, नूडल्स खाऊन. आणि नेगेटिव्ह फूड जे आहे, तामसिक फूड ज्याला आम्ही म्हणतो, ते म्हणजे सर्व प्रकारचं मांसाहार, सर्व प्रकारचं मांसाहार, शिळं अन्न, भरपूर प्रोसेस केलेलं अन्न, जास्त मसालेदार अन्न, ज्यांनी ॲसिडिटी होते, ज्यांनी डायबिटीस होतो, ज्यांनी सगळं काही होतं, ते सगळं जे अन्न आहे ते ज्यांनी तुम्ही डल पडता, खाल्ल्यावर तुमचं इंजिन बंद पडतं, स्लो होतं, ते सगळं तामसिक अन्न आहे. मग हे तामसिक अन्न आम्ही नाही खाल्लं पाहिजे. राजसी अन्नाचा आम्ही कधीकधी आहार घेतला, आनंद घेतला, ठीक आहे, पण शक्यतो आमचा आहार कोणता असला पाहिजे? सात्विक असला पाहिजे. याची जर आम्ही काळजी घेतली तर आम्हाला ही पृथ्वी लवकर खाणार नाही आणि मरेपर्यंत आम्ही संपूर्ण शरीर जिवंत ठेवू आणि ह्या जीवनाचा आनंद घेऊ. धन्यवाद.